आपल्या विविध मागण्यांसाठी कॉन्स्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने 3 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 4 वर्षापासून सरळ सेवा भरतीच्या अनुशेष व पदोन्नतीचा विशेष वाढत असून हा प्रश्न मार्गी लावण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र ताडे, प्रभाकर पारवे, मिलिंद वाले, मनोकर सुरवाडे, ब्रह्मानंद तायडे, साधना बावीसकर, प्रभावती बावीसकर, ममता मेडे, बापू साळुंके, राजीव वानखेडे, नितीन सोनोने, अनिल सुरडकर आदी उपस्थित होते. प्रश्नासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी निवेदन येते, परंतु या सरकारने आमच्या मागास संदर्भात कुठलाही आम्हाला चर्चेला बोललं नाही. त्याच्यानंतर त्याने एक 11-10-18 एक शासन निर्णय काढलेला आत्ताच. त्या शासन निर्णयामध्ये मागासवर्गाचं जे पदोन्नतीचा हा निर्णय जो आहे तो त्यांनी डावलून खुल्या वर्गातल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा निर्णय काढून मागासवर्गीय सर्व कर्मचाऱ्यांना वर मोठा अन्याय केलेला आहे. त्या अनुषंगाने आमच्या राज्याध्यक्ष माननीय कृष्णा इंगळे साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी 3/11/2018 रोजी शासनाच्या विरोधात शासनाच्या जीआरचा निषेध म्हणून लोकशाही का पेशवाई आम्हाला न्याय मिळेल ही नाही या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या महाराष्ट्रभरच्या धरणे आंदोलनात सर्व मागासवर्गीय सूत्र कर्मचारी अधिकारी सर्व आम्ही समाविष्ट आहोत. आणि यापुढेही जर शासनाने आमच्या याची दखल घेतली नाही तर आम्ही पुढील निर्णय आमच्या राज्याच्या सुद्धा घेतील. त्याप्रमाणे आमचे पैशाशी आम्ही काम राहू म्हणून शासनाला आमची अशी विनंती आहे की सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने जो जीआर केलेला आहे आत्ताचा तो की फक्त खुल्या वर्गाचे कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्याचा तो मागे घ्यावा व सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना मागास NTSC NTR SC या कर्मचाऱ्यांना रेग्युलर असो मी पदोन्नती असेल तर पदोन्नती बाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला आमची संघटना बाध्य करणार आहोत. तरी शासनाने याच्यातून ताबडतोब तोडगा काढावा अशी आमची